पुण्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल यांनी शिंदखेड्यामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. जयकुमार रावल यांचा उमेदवारी अर्ज भरायला शिंदखेडा तालुक्यातील मोठा जनसागर लोटल्याचं दिसून आलं. यावेळी ठिकठिकाणी जयकुमार रावल यांचं महिलांनी औक्षण करत जोरदार स्वागतही केलं. आमच्या शिंदखेडा मतदारसंघातील तमाम जनतेच्या आशीर्वादाने धुळे जिल्ह्यातील नंदुरबार जिल्ह्यातील खानदेशमध्ये अनेक प्रेम करणारे आमच्या परिवारवर आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, आमचे आदरणीय मोदी साहेब, अमित शाह साहेब, नड्डा साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने आज मी माझं नाम निर्देशन फॉर्म भरलेला आहे आणि जनतेने प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे. मला खात्री आणि विश्वास आहे की जनता ही ठामपणे माझ्यासाठी उभं राहील आणि मी 5 वर्षांमध्ये जे विकास कामं केलं सामान्यांसाठी झटत राहिलो तसं आता लोक माझ्यासाठी प्रेम करतील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून सलग 4 वेळा विजय मिळवत आमदार जयकुमार रावल यांनी शिंदखेडा हा भाजपचा बालेकिल्ला शाबूत ठेवलाय. यामुळे भाजपने पुन्हा एकदा 5व्यांदा जयकुमार रावल यांच्यावर विश्वास दाखवत महायुतीच्या वतीनं त्यांना उमेदवारी दिली आहे. सजवलेल्या आकर्षक अशा रथामध्ये आमदार जयकुमार रावल स्वार होत बिजासनी मंगल कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत जोरदार शक्तीप्रदर्शन करत रॅली काढली. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरती देवरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांच्यासह भाजप व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळ्यामध्ये महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी शक्ती प्रदर्शन करत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. सागर रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत महारॅलीला सुरुवात झाली. शहराच्या विविध भागातून भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक अनुप अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले होते. जय श्रीराम, अनुप भैया तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है आदी घोषणा देत रॅली मार्गस्थ झाली. उमेदवार अनुप अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज भरायला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या ठिकाणी पूजन करून त्यांना वंदन करून त्यांच्याकडे वाजा गाजा तसे मोठ्या मिरवणुकीने दर्शन घेण्याचे आवास आणि 3 अर्ज धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी भरतो आहोत. मला असं वाटतं की धुळे जिल्ह्याचा 100% निकाल हा माहितीच्या बाजूने लागणार आहे. त्या पुढे म्हणजे मनामध्ये शंका नाही, कारण लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल की 5-6 पैकी 5 मतदारसंघात आम्ही आघाडी या ठिकाणी घेतलेली होती. फक्त मालेगाव एकदा 1,95,000 मतदारसंघ, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी हार पत्करावी लागली 3,000 मतांनी. म्हणजे ते 5ही मतदारसंघ महायुतीसाठी अतिशय अनुकूल आहेत आणि म्हणून अनुप जे अग्रवाल आहेत ते सुद्धा अतिशय मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील. विश्वास आहे महाराष्ट्रभर सगळा समन्वय आमचा त्या ठिकाणी आहे. समन्वयाची जबाबदारी सुद्धा माझ्याकडेच महाराष्ट्रातली आहे दिलेली. त्यामुळे मला असं वाटतं की 2-4 दिवस 2-3 दिवस होईल पण एकदा माघारी झाल्या सगळेजण अतिशय जोरात तुम्हाला कामाला लागतील. आम्ही सगळे एक आहोत, आमची युती अतिशय घट्ट आहे, आम्ही तिन्ही पक्ष आहोत, आमचे घटक पक्ष आहेत, एकत्रितपणे आम्ही काम करणार आहोत. पुन्हा महाराष्ट्रामध्ये माहिती सरकार 14-19 तुलनेमध्ये मोठं मताधिक्य घेऊन आम्ही त्यांचे सरकार स्थापन करणार आहोत. पहिली यादी आमची 99 जाहीर झालेली आहे. आज उद्यामध्ये वेळ कमी आहे, आज उद्यामध्ये आमची उलटी यादी या ठिकाणी येईल. कारण की तर फार वेळ लागणार नाही, कुठे तिढा नाही आहे, पण आम्ही उमेदवार त्यांना अतिशय तपासून त्या ठिकाणी घेतो आहोत. त्यांनी सकाळ झाली की बडबड करत राहावी,
बांग द्यावत रहावी पण नंतर आता त्यांच्या खोट्या नरेटिवला बळी पडणार नाही। लोकसभेमध्ये ते यशस्वी झालेत थोड्याफार प्रमाणामध्ये पण आता ते कुठलाही खोटा नरेटिव सेट करू शकत नाही। त्यामुळे आता मतदारांनी निर्णय पक्का केलेला आहे की पुन्हा महायुतीचं सरकार। भाऊ तुम्हाला प्रमोशनचा चान्स आहे का? पुढे अनुप अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करत सभेला संबोधित केलं। यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून धुळे जिल्हा पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत। शस्त्र, मद्यविक्री आणि तस्करी होऊ नये म्हणून पोलीस डोळ्यात तेल घालून प्रयत्न करत आहेत। असाच एक लाखो रुपयांच्या मद्यविक्रीचा डाव धुळे तालुका पोलिसांनी उधळून लावला आहे। विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सरांनी आम्हाला जे तस्करीच्या मार्गातून येणारे जी दारू आणि अंमली पदार्थ तसेच शस्त्र आहे यांच्यावरती प्रभावी कारवाई करण्याबाबत आदेश केले होते आणि त्याच निमित्ताने आम्ही ज्यावेळेला या सर्व तस्करीच्या सर्व माध्यमांची बारकाईने अभ्यास करत होतो त्यावेळी आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली की दीव दमण भागातून तस्करीच्या मार्गातून काही दारू ही शहादा नंदुरबार या ठिकाणी जाणार आहे आणि दोन वाहनांमधून अशी जी दारू येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे धुळे तालुका पोलीस पथकाने सापळा लावला होता आणि ज्यावेळी या दोन वाहनं आले आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या वाहनांनी पोलीस कर्तव्यावरील जे पोलीस पथक होतं त्यांच्या अंगावर वाहन भरता वेगाने आणून जीवेठार मारण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। परंतु अशाही परिस्थितीमध्ये पथकाने जीवावर उदार होऊन ही कारवाई केलेली या कारवाईमध्ये साधारणतः 7 लाखाची जी काही विदेशी बनावटीची दारू आहे ती जप्त केलेली आहे। त्याचप्रमाणे काही वाहनं देखील आम्ही दोन वाहनं देखील जप्त केलेली आहेत। असं साधारणतः 25 लाखापेक्षा जास्त मुद्देमाल या कारवाईमध्ये आम्ही हस्तगत केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे या कारवाई संबंधाने धुळे तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली असून या कारवाईमध्ये पोलिसांनी दमणहून नंदुरबार कडे जाणारा GJ15CF2742 या महिंद्रा TUV गाडीमधून दमण येथील उत्पादित केलेला जवळपास 6 लाख रुपये किमतीचे विदेशी दारूसाठा आणि वाहन असा 8 लाख रुपयांहून अधिकचा मद्यसाठा जप्त केलाय। या प्रकरणी जयेश डांबरे, गणेश सोनवणे, निलेश हरिजन, हार्दिक ओळ या तिघांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास पोलीस करत आहेत। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या समर्थकांसह मातोश्री या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून अनिल गोटे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। अखेर या चर्चांना आज पूर्णविराम लागलाय।
अनिल गोटेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं धुळे विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवारी करण्याची दाट शक्यता समोर येते. तर गोटेंना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळत असल्यानं महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीमधील अनेक इच्छुक अपक्ष उमेदवारी करण्याच्या तयारीत असल्यानं या प्रकरणी आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिंदखेडा येथील जनता हायस्कूल जवळील निवासस्थानी भील समाज विकास मंचची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी बैठकीत शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी आदिवासी समाजावर सातत्यानं अन्याय केला असल्यानं समाजाचा स्वतंत्र शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचा ठराव करून दीपक अहिरे यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं. शिंदखेडा शहरामध्ये पंतप्रधान घरकुल व शबरी घरकुल योजनांपासून आजही नागरिक वंचित आहेत. अतिक्रमित घरकुल, नियमाकुल नाहीत. यांसह तालुक्यात अनेक गावांमध्ये आदिवासी वस्तीत रस्ते, पथदिवे, पाण्याची दुरावस्था अशा अनेक समस्यांसह रोजगार, शिक्षण याचा देखील अभाव असल्यानं आदिवासी समाज वंचित असून परराज्यात स्थलांतरित होत असतो. म्हणून आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी असावा यासाठी भील समाज विकास मंचनं एकमुखी ठराव करून भील समाज विकास मंचचे संस्थापक दीपक अहिरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय. आदिवासी समाजाचं मतदान 90,000 असल्यानं सहजच विजय होऊ शकतो असा विश्वास यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आपकी जय जवाहर, जिंदाबाद, जय भीम, जय शिवराय. आज आम्ही भील समाज विकास मंचच्या वतीने शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची सर्वांनी कार्यकर्त्यांची मग शिंदखेडा तालुक्यात अनेक माजी सरपंच, डेप्युटी सरपंच, नगरसेवक यांनी एकमताने आमचा ठराव झाला. शिंदखेडा तालुक्यात आपण भील समाज विकास मंचच्या वतीने उमेदवार दिला पाहिजे. आम्ही उमेदवारी करणार आहोत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भील समाज विकास मंचच्या वतीने उमेदवार राहणार आहे. त्याला कारण असं का या शिंदखेडा तालुक्यात आदिवासी समाजाची भयावह परिस्थिती आहे. आदिवासी समाजाच्या वस्त्या, आदिवासीच्या घरकुलचे प्रश्न असतील, आदिवासींचे शिक्षणाचा प्रश्न असेल, आदिवासी समाजाच्या रोजगाराचा प्रश्न असेल. आज रोजगारासाठी दिवाळी या दिवाळी सणामुळे असल्यामुळे तरी आदिवासी समाज हा परराज्यात कामाला जातोय. हे राज्यकर्त्याच्या नकारत्यापणामुळे, हे शासनाच्या नकारत्यापणामुळे, म्हणून स्वतःचा हक्काचा कोणतरी उमेदवार आदिवासींचा पाहिजे. म्हणून भील समाज विकास मंचने आज ठराव केला का हक्काचा उमेदवार आपण निवडून विधानसभेला पाठवला पाहिजे आणि तो हक्काचा उमेदवार राहील तरच आदिवासी समाजाचा न्याय हक्काचा विशेष प्रश्न मांडता येतील. म्हणून आम्ही येणाऱ्या विधानसभामध्ये उमेदवारी करणार आहोत. समर्थकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलंय. यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये नवजीवन विजय व्यायामशाळेचे मल्ल रोहित वाल्मिक मराठे यानं घवघवीत यश संपादित केल्यानं धुळ्यामध्ये रोहित मराठे याचं जंगी सत्कार करत स्वागत करण्यात आलं. भव्य अशी मिरवणूक यावेळी काढण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये नवजीवन रामदास तालमीचा उत्कृष्ट मल्ल रोहित मराठे यांनी 65 किलो वजन गटामध्ये कांस्य पदक प्राप्त केलेलं आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी भरभरून त्याचा सत्कार होत आहे आणि एक या ठिकाणी एकुला देवी मंदिर येथून या ठिकाणी मिरवणूक त्याची काढण्यात आलेली आहे. सर्व परिसरातील नागरिक धुळे शहरातील नागरिक या ठिकाणी त्याचं स्वागत करत आहेत. यावेळी कुस्ती क्षेत्रातील सर्व दिग्गज मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.